मराठा संघटनांची पुण्यात राज्यस्तरीय बैठक. केंद्राने राज्यांना दिलेल्या आरक्षण अधिकाराच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आणि इतर संघटनांनी सोमवारी पुण्यात राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन केलंय. दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन या बैठकीबाबत माहिती देण्यात येणार आहे. मराठा संघटनांची पुण्यात राज्यस्तरीय बैठक, या बैठकीला संभाजीराजे उपस्थित आहेत. केंद्राने राज्यांना दिलेल्या आरक्षण अधिकाराच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा आणि इतर संघटनांनी सोमवारी पुण्यात राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन केलंय. मराठा संघटनांची पुण्यात राज्यस्तरीय बैठक, संभाजीराजे या बैठकीला उपस्थित आहेत. मराठा क्रांती मोर्चा आणि इतर संघटनांनी पुण्यात राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन केलंय. ही बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद ही घेतली जाणार आहे आणि त्यानंतर या बैठकीबाबत माहिती देण्यात येणार आहे. केंद्राने राज्यांना दिलेल्या आरक्षण अधिकाराच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्या सोबत जोडलेले आहेत. सचिन, मराठा संघटनांची पुण्यात राज्यस्तरीय बैठक ही होतीये, संभाजीराजे या बैठकीला उपस्थित आहेत, काय अधिक सांगाल? नक्कीच, आपण पाहतोय की कोर्टांनी मराठा समाजाचं आरक्षण नाकारल्यानंतर राज्यभरामध्ये संभाजीराजे जे आहेत ते महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात जाऊन त्या ठिकाणी मराठा संघटना असतील किंवा मराठा कार्यकर्ते आणि मराठा मोर्चाच्या समन्वयकांना भेटले आणि त्यानंतर आज पुण्यामध्ये महालक्ष्मी लॉन्स आहे या ठिकाणी खरं तर त्यांची बैठक पार पडते. राज्यस्तरीय बैठक आहे, खरं तर यात काय निर्णय होणार ही फार महत्वाची भूमिका आहे. सर्व समन्वयक आहेत, सर्व मराठा संघटनांचे प्रतिनिधी आहेत आणि मराठा आरक्षणासंदर्भात जे काही अभ्यासक आहेत ते सुद्धा या मराठा आरक्षणाला परिषदेला उपस्थित राहिलेले आहेत. आपण पाहतोय की मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राची राज्यस्तरीय व्यापक बैठक आहे. राज्य सरकारची संदर्भात छत्रपती संभाजीराजे वेळोवेळी राज्य सरकारशी बोलणं करत आहेत आणि मराठा आरक्षणासंदर्भात खरं तर राज्य सरकारने भूमिका घेणं महत्वाचं आहे. कोर्टामध्ये या संदर्भातली भूमिका मांडणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे खरं तर राज्य सरकारने काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पाळली नाही, त्यामुळे आता या बैठकीकडे सर्वांचं लक्ष आहे. या बैठकीत काय होणार हेही खर तर पुढची दिशा ठरणार आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत आणि राज्य सरकारने खर तर मागण्या मान्य केलेत का किंवा काय मागण्या अजून राज्य सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत हे सगळं आज ठरणार आहे. त्यामुळे राज्यभरातून अनेक समन्वयक असतील, मराठा आरक्षणाचे अभ्यासक असतील, ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि बैठक जी आहे ती काही वेळापूर्वी सुरू झाली. याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. या बैठकीनंतर 3 वाजता पत्रकार परिषद ही होणार आहे. या बैठकीबाबत या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात येणार आहे.